नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. खरं तर आज मी मणिपाल हॉस्पिटलला रेग्युलर रुटीन चेकअप्स आणि काही टेस्ट याच्यासाठी आलो होतो. आमचे मित्र डॉक्टर प्रसाद बिवरे हे आमचे फॅमिली डॉक्टर असल्या कारणानं इथं आलो होतो. तर इथं आल्यानंतर मी डॉक्टर प्रसाद बिवरे, डॉक्टर अभिजित जोशी, डॉक्टर आनंद जाधव आणि हॉस्पिटल डिरेक्टर डॉक्टर विजू राजन यांच्याशी भेटीगाठी झाली आणि त्यांनी काही टेस्ट पण घेतल्या. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जाणवणारी आणि जिच्या प्रेमात पडावं अशी गोष्ट कुठली, तर आपण पेशंट म्हणून आलेलो असतो याचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं विसर पडतो. कारण ज्या पद्धतीचं हॉस्पिटल आहे, ज्या पद्धतीची इथली स्वच्छता आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टेस्ट आणि रिपोर्ट्स ज्या पद्धतीनं फास्ट केले जातात हे खूप इंटरेस्टिंग आहे. प्रशस्त आवार म्हणजे थोडक्यात काय, तर हॉस्पिटल म्हणजे गर्दी, ते कॉरिडोर, कमी लाईट, असं डिप्रेशनच येतं. आपला आजार एवढा असतो पण वाटतो एवढा, तर तसं इथं जाणवलं नाही. म्हणजे तुम्हाला इथलं वातावरणच रिफ्रेश करतं आणि मग बाकी इथले डॉक्टर, इथली टेक्नॉलॉजी यांच्याबद्दल काय बोलणार. खूपच तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि ते त्यांनी ज्या टेस्ट केल्या किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रीटमेंट दिली म्हणजे मला दिली त्याच्यावरूनच ते कळतं. त्यामुळं मणिपाल हॉस्पिटल, इथली मॅनेजमेंट आणि सगळी टीम यांचे मी आभार मानतो आणि डॉक्टर प्रसाद बिवरेंचेही आभार मानतो की इतके छान त्यांनी रेकमेंड केलं. एकतर आपल्याला आजारी पडण्याचा कधी योग येत नाही आणि आता जर कधी पडलोच तर मनात भीती नाही, कारण खूप चांगल्या ठिकाणी आलो. त्यामुळं मणिपाल हॉस्पिटल, खूप खूप धन्यवाद.